प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचे छायाचित्र भाजप कार्यालयातून हटवल्याने खडसे समर्थक व भाजपचे स्थानिक नेते यांच्यात वाद सुरू झाला आहे. कैलासवासी निखिल हे भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे पती होते. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर आरोप करत खडसेंनी भाजप सोडला. खडसेंचे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या पाठोपाठ या दोन जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादीत जातील असे बोलले जाते. खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमकी घडू लागल्या आहेत. त्यातच जळगावच्या भाजप कार्यालयात लावण्यात आलेले एकनाथ खडसे व कैलासवासी निखिल खडसे यांची छायाचित्रे स्थानिक नेत्यांनी हलवल्याचा आरोप नाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाड वंजारी, सुनील माळी, रवींद्र पाटील, डॉक्टर अभिषेक ठाकूर व नाथ फाउंडेशन जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीचे कैलासवासी निखिल भाऊ खडसे यांचा कालदिन भाजप कार्यालयातून जो फोटो काढला एक दुर्दैवी बाब आहे. आम्ही नाथाभाऊंचा फोटो काढला एक समजू शकतो की त्यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांचा फोटो काढला असेल तर योग्य आहे, परंतु त्यांचाही फोटो काढायला नको होतं. कारण भारतीय जनता पार्टी एक वाढवण्यासाठी खेड्यापाड्यात हा भारतीय जनता पार्टीचं नाही तर पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली. परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या खासदार जळगाव रावेर लोक मतदारसंघाच्या श्रीमती रक्षाताई निखिल खडसे ह्या सत्ता आता हल्ली पदावर आहे आणि आता नुकतेच संघटन मंत्री विजय पुराणिक हे सुद्धा येऊन जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी बैठका घेतल्या. त्या बैठकीला स्वतः रक्षाताई खडसे ह्या त्या सर्व बैठकीला उपस्थित होत्या. परंतु असं हे दुर्दैव आहे की रक्षाताई इकडे सर्व जिल्ह्यामध्ये फिरत असताना भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या काही लोकांची बुद्धीशी किंवा अशी वाटते की निखिल भाऊ एक युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष होते, जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य होते आणि ते दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा मृत्यू झालेल्या सुद्धा राजकारण केलं जात आहे. एक लेवा समाजावर हा एक अन्याय होतो आहे आणि लेवा समाजाला कुठेतरी डावलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये नाथाभाऊंवरच असा अन्याय ह्या भारतीय जनता पार्टीने केला. लेवा पाटील समाजाचं नेतृत्व करत होते, एक ओबीसी समाजाचा मास लीडर होते, म्हणूनच नाथाभाऊला डावलले आणि त्याच माध्यमातून निखिल भाऊचा फोटो काढून रक्षाताईलाही याच माध्यमातून डावलण्याचा प्रयत्न केला जातोय असं आम्हाला वाटतं. वास्तविक त्यांनी हे कृत्य करायला नाही पाहिजे होते. आम्ही त्यांच्या या कृत्याचा निषेध करतो. आता ते सर्वसारव करत आहेत की आम्ही फोटो काढलाच नाही, परंतु अनेक माध्यमांमध्ये फोटो काढल्याचे आणि तिथली रिकामी जागा दिसत आहे. नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यावर भाजपाची विचारधारा एवढी खालावेल असे वाटले नव्हते. आज लेवा समाजाचे दिवंगत युवा नेते निखिलदादांचा देखील द्वेष केला जातोय. वास्तविक दिवंगत व्यक्तीबाबत द्वेष करणारी ही पहिलीच घटना घडली असेल. यावरूनच त्यांच्या कुत्सित विचारांचे प्रदर्शन होते असे नाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबाबत भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निखिल खडसे यांचा फोटो काढला नसल्याचे सांगितले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.